म्हणजे हिरो हिरोईन मिळायला खूप कठीण प्रॉब्लेम झाला, कोणी तयारच नाही गृह द्यायला. तर मग तो मम्मी म्हणे मी काय करू, मग तो फोनवरच त्यांचं हे सगळं घ्यायचं का बघ. सुरुवातच होता तो काळ. मग मुलगी म्हणजे हिरोईन लगेच सापडली, ती तयार झाली एकदम. म्हणजे ती डॅशिंग, मुंबईतील लोक असं डॅशिंग असतात, सगळे लोक घाबरत होते. त्यांना असं का मला जर काही झालं तर मी ऑन द स्पॉट म्हणजे काहीतरी होईल, मला कोणीच नाही राहणार बो असं. हा भूषण, सांग काय सांगशील फिल्मचा जो पुरस्कार मिळाला आहे त्या पुरस्काराबद्दल तू काय सांगशील, हा पुरस्कार कसा मिळाला आहे आणि फिल्मची मुळात थीम काय? सिनेमाची जी मुळात थीम आहे ती मायग्रेट कपल, एक जे एका गावातून शहराकडे मायग्रेट होतं, स्थलांतर होतं कामानिमित्त, ज्या काम शोधण्यासाठी. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जो पुरुष आहे तो पुरुष फिलॉसॉफर आहे, त्याने फिलॉसॉफरमध्ये बी ए केलेलं आहे, आणि महिला जी आहे तिने काहीच शिक्षण घेतलेलं नाही आहे. आणि शहरात गेल्यावर परिस्थिती एका वर्षानंतर उलटी होते की फिलॉसॉफर एका वर्षापासून कुठेच नोकरीला नाही आहे आणि घर ती स्त्री चालवतीये. तर तिथून सिनेमा सुरू होतो आणि हा रिलेशनशिप्समधला कॉन्फ्लिक्ट, एका पुरुष आणि स्त्रीचा, दोघांच्या रिलेशनशिपचा, त्या कॉन्फ्लिक्टबद्दल पूर्ण सिनेमा आहे. आणि त्या कॉन्फ्लिक्टसोबतच पॉलिटिकल आणि सटायर जी गोष्ट आहे जी आत्ता समकालीन आहे सध्याच्या युगात कोरोना काळात, त्याला रिफ्लेक्ट करण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत हा पूर्ण आढावा आहे. आणि पुरस्कार याला, एकंदरीत या सिनेमाला पुरस्कार 18 पुरस्कार भेटले. त्यातले सगळ्यात महत्त्वाचे पुरस्कार दोन आहेत, जे 11वा दादासाहेब फाळके आणि इंडिपेंडंट फिल्म मेकर्सचा जो असतो स्टँड अलोन लॉस एंजेलिसचा हॉलिवूडचा, त्यात दोन अवॉर्ड्स भेटलेत याच वर्षी.